नमस्कार मित्रांनो, मी निसर्ग उपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो. सगळ्यांना विनंती करतो. मला इथं सांगायचं, किती लोक हसतात खळखळून? कोण हसत नाही चांगलं माहिती आहे. 80-90% लोक हसत म्हणून नाही, बिलकुल हसत नाही. खूप लोक हसत असत, ह्याच्यापेक्षा जास्त हसलास तर काय होईल बिचार, काय होईल तुम्हाला? आम्हाला आजी आमची म्हणायची, काय दात काढतेस म्हणजे पा 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 पा, अशी पद्धत असायची. आता हसणं बंद झालंय. आता लोकांना कसं एज्युकेटेड झालो आपण, एज्युकेटेड. त्यामुळं एक एक जण तर काय जरी झालं तर नाही नसतं असं तेवढंच काय करा. अरे बेल वाजवतोस का? बेल पण टांगतून टांगतून दोन वेळा वाजते. हेच एकदा मुलांना सांगितलं, बाबा मला 95% मार्क पडले. होय काय काय त्या पोरला वाटणार, काय याला सांगितलं असं आहे. 95% मार्क पडले म्हणून सांगितलं तरी थिंकिंग करते. हा येणं कसा कसा काटापास झालं असतं, हे 50-च्या वरचा नसतं मला माहिती आहे. म्हणून माता भगिनीला तर विनंती आहे, लिपस्टिकचं ढकलं पडलं तर फोडू द्या पण हसा. बायकांचं कसं असतं माहिती काय, हसायची पद्धत काय सांगू, हसत नाही हसत नाही. ते लिपस्टिक लावायचं काय, एखाद्याचा गैरसमज होऊ शकतो. एखाद्याने बघितलं तुम्हाला बघून केलं दिवसभर हिंडायला मागतो, दिवसभर एक एक. आणि पुरुषांचं पण काय असंच असतं काय सांगायचं, ते दुकानाच्या बाहेर प्लास्टिकची बाई असते का, तिच्याकडे सुद्धा असं बघत असतं. ती तुला बोलणार नाही, तुला काय ते उपयोग नाही आहे, ते सुद्धा असते बघा. बायकोन पाठीवर म्हणली की नाही काय बघताय, नाही साडी बघत होती, साडी त्या तुला नेसायची असते, जिला नेसायची ती बघू दे ना. तुम्ही कशाला बघता गाडीवरून जाताना, का पुढं कसं तर धडकेपर्यंत पाठीवर बदलत राहते. बायको अशी एक फाईट घालते पाठीवर, पुढं बघ आहे ना, मी माझ्या पुढं बघ तरी सुद्धा बघतात, बघतात की नाही खरं सांगेल असतं, हे ठरलेलं असतंय. म्हणून विनंती करतो, हसत खेळत राहा. बघा एकटा असताना बघा धडकता तिकडे, तर एकटा असताना तुम्हाला सगळ्यात भारी सांगतो कार्यक्रम, यार लय डेंजर कार्यक्रम असतो. आपल्याला जर व्यवस्थित जेवण खाणं पाहिजे असेल, बायकोचं कौतुक करायला लागतंय. आज माझी पण बायको आलेली आहे, हा मेन मुद्दा हा आहे. बायकोवरती बोलतो मी, माझी पण बायको आलेली आहे म्हणून मी जरा बोलावं लागतं. बायकोचं कौतुक करायचं आहे, तुझ्या हाताला चवच वेगळी आहे म्हणायचं. बघा की महिनाभर बाई चांगली चांगली करून घालते. एक जण आला असं मला माझ्याकडे भांडत, म्हणाला अहो तुम्ही सांगितलं, मी बायकोला म्हणतो, बायकोनं मला असला हंडला म्हणायला शिव्या घालायला. म्हणलं का? अहो म्हणते मी म्हणतो तुझ्या हाताला चव वेगळी आहे, नेमकं त्या दिवशी मी युनिट डबा दिला होता. मग त्यामुळे डब्यावर नाव वाचा आणि मग बघा. हा लय भारी कार्यक्रम असतो आपला, नाहीतर डब्यावर नाव वाचायचं नाही, बघायचं हात चव चांगलीच आहे, मग कशाला करून आणली म्हणतो. चला साध्या साध्या गोष्टी आहेत, आपण हसत खेळत राहू, आनंदात राहू. जरास दिल खुलास असला, जरास कसं वाटलं सांगा. बघा खोकला यायला लागला लोकांना, हे 2 वर्षापूर्वी खोकला असता तरी तो कोण थांबलं नसतं, इथं कुणीच थांबलं नसतं. माझ्या माणसाने तर मला ओढून नेला, तर तू तेवढाच सरकार. बघा कप मोकळा होतो, खोकल्यानंतर नसा मोकळा होतात, कानाच्या डोळ्याच्या कशासाठी तुम्हाला ब्लॉकेजेस का होतात. माणसं दिलखुलास बोलत नाही, हल्ली बोलणं बरं झालंय. काय झालंय, प्रत्येकाला वाटतंय की माझं कुणीतरी ऐकायला पाहिजे, पण ऐकायला कोणच नसतंय. त्यामुळे माणसं जास्त डिप्रेशनमध्ये जातात. माता भगिनींना मी एक प्रश्न विचारतो, तुम्हाला वाटतंय की नाही सांगा की मला कुणीतरी समजून घ्यावं, माझं ऐकावं, वाटतंय की नाही खरं सांगा. कसं होतंय, हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना प्रत्येक बाईला असं वाटतंय की जगाचं टेन्शन हिच्या डोक्यावर दिलंय आणि हसल्यावर पडतं का काय, अशा पद्धतीत बाई राहत असते. कशाची माहीत नाही, पण अनामिक भीती मात्र जोरात असते, भीती वाटत असते. कुणाचं कोणतरी मेलेलं असतंय, किंवा कुठेतरी ऍक्सिडेंट झालेला बघायचं, टीव्हीवरती जरी बघितला किंवा पेपरला जरी बघितला, न्यूज पेपरला, जरा सजा हे कमी करत नाही, कमी करत नाही.
हॅलो, आता ऐकायला येते का व्यवस्थित? कसं असतं, कुठंतरी टी व्हीवरती ऍक्सिडेंट बघितला, न्यूज पेपरला वाचलं, तरी सुद्धा बाईला धडकी भरते. याचा अर्थ तुम्हाला रोग झालाय कुठला असं नाही. पुरुष मंडळींचं कसं असतंय, अरे आजपर्यंत व्यवस्थित वागत होते, आता अलीकडे काय उगच वेड्यासारखं वागायला, कसंही वागते, काय लक्षच नसतंय, स्वयंपाकच व्यवस्थित करत नाही, कुठल्याही गोष्टीला रडते, कुठल्याही गोष्टीला हसते असं आपण म्हणत बसतो. आणि आपण काय करतो, कुठेतरी मग तिला मेंदू तज्ञाकडे ने किंवा सायकॅट्रिककडे ने असं करतो, पैसे घालवतो, पण बाईला ते त्यांना बरं वाटत नसतंय. अहो, तुम्हीच त्यांचा मेंदू तज्ञ आहे आणि तुम्हीच त्यांचे सायकॅट्रिक आहे. तिला फक्त आधाराची गरज असते, आधाराची. मी आहे तुझ्यासोबत म्हणायचं. आणि माता भगिनींना विनंती करून सांगतो, पाया पडतो तुमच्या. काय माहिती आहे का, तुम्ही स्वतःला समजून घ्यायचं आहे की हे प्रत्येक बाईच्या आयुष्यात होतं, हे जनरल आहे. हे हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना ह्या गोष्टी होतात, याचा अर्थ तुम्हाला कुठला रोग नाही झाला. तुम्ही आत्तापासून दिलखुलास बोलायला चालू करा नवऱ्याबरोबर. तुम्ही काय करता, नवऱ्यामध्ये मर्यादा ठेवता. तुम्ही नवऱ्याला मित्र बनवा, नवऱ्याला मैत्रीण बनवा, आणि मग बघा, मग त्याच्याशी बोला, तोही तुम्हाला मैत्रीण बनवेल. आणि त्या पद्धतीने नाहीतर तुम्ही काय करता, कसं सांगायचं, काय सांगायचं, समजून घेतील का नाही अशा विचारात ना तुम्ही बोलत नाही. बऱ्याच महिला गप्प गप्प शांत राहतात, बऱ्याच महिला खिडकीतूनच बाहेर बघत बसलेले असतात. मग ते लक्ष, हात मारलं तरी लक्ष नसतंय. काय करणार, नवरा बाहेरून कामावरून आला असतो, जॉब करून आला असतो, घरी आल्यानंतर बायकोची तोंड बघितलं तर ती कुठेतरी दुसऱ्याच याच्यात विचारत असते तिच्या. मग तोही वैतापतो, ह्यानं चिडचिड होते, ह्यानं भांडणं होतं. पण आपणही समजून घ्यायला पाहिजे की प्रत्येक स्त्रीला हे दिवस येतात, आणि अशा वेळेस आपण समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. यावेळेस मी तुझ्यासोबत आहे म्हणून सांगा, तिचं थोडं ऐकून घ्या. भले तिला काय उत्तर नका देऊ, पण ऐकून घ्या. तुम्ही थोडस श्रोता बना, मग बघा तुम्हाला कळायला लागेल, आणि मग ती ऑटोमॅटिक बरं होईल. विदाऊट मेडिसिन. माता भगिनींना खरंच तुम्हाला वाटतं की सांगा की माझं ऐकून घ्यावं, आणि जी गोष्ट जे तुम्हाला सांगायची असते आणि तुम्हाला समजून घेणारा ह्या जगामध्ये तुमचा भाऊ असेल, तुमचा वडील असेल, मित्र असेल, मैत्रीण असेल, कुणीही तुम्हाला जे समजून घेऊ शकत नाही, जे फक्त नवरा समजून घेऊ शकतो. आणि तुमची अपेक्षा फक्त नवऱ्याकडून असते, इतर कुणाकडून नसते. वडील तुमच्यावरती कितीही माया करू शकतात, भाऊ तुमची आयुष्यभर पाठ राखू शकतो, पण सोबत फक्त नवराच घेऊ शकतो, तुम्हाला समजून फक्त नवराच घेऊ शकतो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं, आणि त्या पद्धतीने आजपासूनचं तुमचं बिहेवियर ठेवा. 80% आजार जर नाही कमी झाले घरातले ना, तुम्ही सांगाल ते माहिती. कारण घरात शांतता नांदणे खूप गरजेचं आहे. एकेकाच्या घरात थांबायची सुद्धा इच्छा होत नाही बघा, 5 मिनिटं सुद्धा थांबायची इच्छा होत नाही. का बरं, त्यांच्या घरात वाद असतात. घरात एखाद्याचे वाद सुरू झाले की आपल्याला कसं वाटतं, यायला काय कशाला जायचं, किरकिर. एखाद्याच्या घरात हसत खेळत वातावरण असतं, आपल्याला तिथून उठायला नको वाटते. एखाद्याच्या घरात बघा प्रसन्न वातावरण असतंय, आपण तिथं हलायला बघत नाही. हे का होतं, आणि हे वातावरण आपण निर्माण करू शकतो. एखाद्या घरात आजारी माणसं असतील, एखाद्या घरात बघा की 2-3 वर्ष एखादी पडून कोणतरी व्यक्ती राहिली असेल. आता पुरुष मंडळी असतील तर माता भगिनी आमच्या सेवा करतात, पण बाई एखादी पडून राहणं 2-4 वर्ष तर त्याच्यासारखं पाप दुसरं कुठलं नाही. बरं, मेलेलं परवडते, मेलेलं. कारण पुरुषांना असं ना तसं कसं ना कसं ते उभा करता येते, ओढता येते, धरता येते. माता भगिनींचं काय आहे, काय करताय ते सांग. तुम्हाला जास्त हात लावता येत नाही, कारण त्यावेळी शरीर खूप कमजोर झालेलं असतं. आणि अशा वेळेस मरण परवडतं. म्हणून विनंती करतो की तुम्ही ह्या आजारातून बाहेर पडा. असं जर होत राहिलं आणि तुम्ही जर पडून राहिलात तर तुम्हाला किंमत नाही. बघा, मेल्यानंतर जी माणसं आजाराला ह्याच्यात पडून राहतात आजारीपणाने, आणि जी माणसं 2-4 वर्षे पडून राहिली असतात, ती मेल्यानंतर बाकीची माणसं काय म्हणतात, ती पण सुटली, घरातले पण सुटले बाबा, हेच म्हणतात ना. मग असं आपल्याला किंमत घालवून मारायचं आहे का, हिमतीनं मार. उद्या मारायचं ते आज मारायचं, पण हिमतीनं मारायचं. चला, काय असेल ते असेल, अचानक मेला कशी किंमत आहे बघा, आहे का नाही. काय सांगतो, पटतच नाही हो. 100 लोक करलाय ना तुमच्या, 100 लोक
मग नाव काल जो बोलून गेले असं कसं झालं हे म्हणणार आहेत. नाही तर मेल्यावर बरं झालं असं ते बरं झालं गेले ते. आणि तुम्ही मरणाला घाबरू नका आणि तुम्ही मेला पण तुम्हाला कोण काय ठेवणार नाही काचेच्या पेटीत घालून. तुमचा कार्यक्रम शेवटी पत्र्याच्या शेडात आहे तो ठरलेला. किती तुमचं बायकोवरती प्रेम असू दे बरोबर बायको मेल्यावर तुम्ही मरताय का आहे का शक्य नाही. मरतील का बायको मेल्यावर मरतील का किती मेल्यात आजपर्यंत कुणी मरत नाही. नुसतं म्हणायचं आता माझं कसं व्हायचंय मेली ते जर राहिलं ती गेली आता ही गेली माझं कसं व्हायचं म्हणजे तुला तरी पण तुझा प्रश्न वर आणि काय आता मुलांचं कसं व्हायचं. माझ्यासारखं एखादं दोस्त भेटलं म्हणलं असले गबस माझ्या ओळखीतले एक आहेत तिकडे तिला पोचवून आला रे आला केला फोन हॅलो अरे ते मगाशी काय मला जर ते याच्यात होतं टेन्शनमध्ये होतो काय ते लक्षात नाही आलं काय ओळखीचं कोण आहे म्हणलं असते ना आहेत एक जण आहेत करून देऊ तुझं म्हणलं का नाही की बघा 12 दिवस फक्त वाट बघते नंतर त्याच कामाला आणि हिला फोटोला जाऊन आणि वर नमस्कार करते हे बघ मुलाच्यासाठी करून आणल्या माझ्या रागवत ना ती फोटोला काय रागवणार आहे तुझ्या है ना. नुसतं म्हणायचं मुलांच्यासाठी केलंय असं म्हणायचं बघू बरं गप बसतोस का मुलांच्यासाठी केलंय म्हणजे गप बसतोस का. काही गोष्टी आपण समजून घ्यायच्या असतात. आणि तुम्ही मेलात म्हणून बायको मरत नाही हे पण तितकंच खरं आहे. तुम्ही मेलात म्हणून तुम्हाला तिकडे पोचून आलं तिला रडून रडून भूक लागलेलीच असते. फक्त शेजारच्या बाईनं म्हणायचा अवकाश आहे बघा असू दे पोरांच्याकडे बघून 2 घास का एवढा भात खाते आहे की गरज हा सुट्टी दिली हे ठरलेलं आहे एवढा भात खाते. म्हणून स्वतःच्या शरीराची काळजी घ्या पडून मरू नका. पडून मरायचं नाही अजिबात. जे काय ते होईल ते होईल चला. म्हणून आजाराला बरीच लोक आजाराला काय किती महत्व द्यायचं हे कळत नाही. प्रत्येकाला कौतुक करून घ्यायची सवय खूप कौतुक करून घ्यायचं. कोण तर म्हणलं ना तू काय सांगता ऑपरेशन झालं ते आणि खाली काय आणि त्यात एखाद्या बाईनं विचारलं तर मग झोपतेच कधी तरी पण असं आहे बघा तरी पण तसं आहे बघा कशाला कौतुक करून घेतात. हे बिस्किट पुढे घेऊन बघायला येतात ना या लोकांना घरात घ्यायचं नाही बरं का अजिबात. फार डेंजर लोक येतात आणि भीती घालून जातात. 10 रुपयाचा बिस्किट पुढा घेऊन यायचं आणि म्हणायचं अहो काय सांगायचं की आमकीचा नुसतं घसा दुखायचं कारण आणि नंतर घशात तुझ्या कॅन्सरची गाठ होती की ही बाई रातभर आपल्याला घसा दाबू दाबून दाबून दुसऱ्या दिवशी दुखायला लागतो असं नुसतं आहे का कुठे इकडे लागती का जेव्हा होईल त्यावेळेस बघू दुखत त्यावेळेस बघू ती दाबून दाबून दुखी की दुसऱ्या सकाळी उठल्या नवऱ्याच्या डोक्याला ताप अहो ते माझा पण घसा दुखायला आलाय मला पण बघून आला कशाला. कुणीतरी सांगितलंय मित्रांना अरे ते आमच्याच्या पोटात गाठ झाली बघ कॅन्सरची अन्ननलिकेला कॅन्सर झाला असं जर सांगितलंय ते रात्रभर करत बसतोय बघते कुठं आहे का गाठ तशी काय बाहेर येणार आहे काय करणार आहे तुम्ही कशाला घाबरता. घाबरू नका बिंदास्त राहा आयुष्य सुंदर आहे सुंदर बनवा. नाहीतर ते उगच आपलं पोट दाबत बसायचं रात्रभर सकाळी पोटा साफवत नाही म्हणून मोबाईल घेऊन जायला लागतो तिकडे रात्रभर नुसतं पोट दाबत बसायचं कुठं आहे का कुठं आहे का असली तर ती काय लपून राहत नाही. आणि काय घाबरून तुम्ही काही 100 वर्ष जगत नाही हे तितकंच करायचं. बिंदास राहा हसत घेत राहा आनंदात राहा एवढंच सांगतो. चला पुढे जाऊन वळू आपल्याला बघा सगळ्यात महत्वाचं आहे ते अन्न चावून खाणे. बऱ्याच लोकांचा अंगदुखीचा त्रास असतो हाडदुखीचा त्रास असतो गुडघेदुखी कंबरदुखी हे असतं तर यांनी अन्न चावून खायचं वचावाचा खायचं पळायचं करायचं नाही आयुष्यभर. पोटासाठी करताय पोटासाठी चावून खायचं. पूर्वी चुलीला भाकरी ताजी भाकरी सुद्धा चुलीला लावून कडक करायची आणि मग ते खायचे. कडक कडक भाकरी का करायची कारण ती चावायला जास्त वेळ लागायची आणि ती जेवढी चावाल ना तेवढी त्याच्यात लाल मिक्स होते आणि जेवढी लाल मिक्स होईल तेवढं हाडांच्या मध्ये कॅल्शियम चांगलं राहतं मग गादी फाटली तुमचं ते लिक्विड आतलं ते वंगण कमी झालं हे असले काही प्रकार होत नाही. पण चावून खालात अन्न तर दुसरी गोष्ट माता भगिनींना जास्त करून कंबरदुखीचा त्रास असतो. सगळ्यांनी सांगतो सगळ्यांनाच की खसखस रोज एक चमचा खसखस चावून खावा बघा ऑटोमॅटिक कंबरदुखीचा त्रास निघून जातो. पुरुष मंडळींना सगळ्यांना माझ्या बांधवांना विनंती आहे रोज एक चमचा पांढरे तीळ चावून खायचे गुडघेदुखी कंबरदुखी ऑटोमॅटिक कमी येते. करून बघा ह्या गोष्टी मी सांगतोय ना ऐकून आला तुम्ही खरंच करून बघा सगळ्या गोष्टी बघायचं तुम्हाला किती इफेक्ट जाणवतो. गुडघेदुखी कंबरदुखी अंगदुखी ऑटोमॅटिक कमी येते. पुरुष मंडळींनी आंघोळ करताना
तोंडामध्ये पाणी धरून आंघोळ करायची, सगळ्यांनीच करायला हरकत नाही, पण उष्णता सर्दी ही निघून जाते याच्यातून, हे तुम्ही करून बघा. सांगतो की पुरुष मंडळीने शक्यतो करून एकदम कोमट पाणी किंवा थंड पाण्याचं आंघोळ करावी. माता भगिनींना विनंती आहे, कडक कडक पाणी तुमचं काय अंगावरचे साल काढायचे नसते, त्यामुळं लय कडक पाण्यानं आंघोळ करू नका. जेवढ्या कडक पाण्यानं आंघोळ कराल तेवढे शरीर कमजोर होत राहील, तेवढ्या लवकर तुम्ही मरून जाल. नाही खरं आहे, म्हणून सांगतो जास्त कडक पाणी नको. आपण तर कोंबड्या गवती गरम पाणी काढली मी पत्र काढायची नाही म्हणे, असं करायचं आहे का आपल्याला? कशासाठी पाहिजे? लय कडक पाणी नको करता अहो, ते कडक पाणी तुम्ही त्यापेक्षा प्या आणि तुम्ही पळायला जावं, वजन जरी कमी होईल. आता अजून सांगतो तुम्हाला बऱ्याच गोष्टी. हां, बी पीचं एक सांगायचं राहिलं आहे मगाशी. बी पीच्या लोकांनी पण कुंभक करायचं, श्वास घ्यायचा नाकातून छातीत रोखून ठेवायचं आणि सोडताना तोंडातून सोडायचं. परत 5 मिनिटं करायचं औषधच बंद, काय गरज लागत नाही. बघा, करून करून बघा या गोष्टी ऑटोमॅटिक. आणि विदाउट माझी सुद्धा घ्यायची नाही, बरं का? नाहीतर म्हणणार त्याला त्यांची बंद करतो तुमची घेतो, मरास त्याच्यापेक्षा मग सगळं. नाहीतर काय आगीत नोकरी फुकाट्यात शिरायचं कोणी सांगितलं? मी काय ते काही खपवायला आलेलो नाही किंवा माझी घ्या म्हणून सांगायला आलेलो नाही, त्यामुळे औषधं घ्यायची नाही कुणाची. नाही ते बंद करतो आणि तुमचं चालू करतो, म्हणजे ते असलं काही करायचं नाही. आणि कसं होतं माहिती का, आपलं काय होतं, माझ्याकडे बरीच लोक येतात, साहेब आता तुमच्याच हातात सगळं आहे बघा. मी काय करायचं, मला म्हणजे तुमच्यासारखं मला व्हायचं, ये माझ्यासारखं फिरायला, दे व्याख्यान, बघू बरं जमतंय का. हां, महिन्याला 10 ते 12 हजार किलोमीटर गाडी चालवतो मी आणि तेवढं फिरतो,